गुड इवनिंग एवरीबडी. आजच्या संडे कॅटेगिझमच्या क्लाससाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण क्षणभर डोळे मिटूया आणि शांतपणे तयारी करूया. आपलं प्रवेश गीत आहे या शुभदिनी, गीत क्रमांक 13, पान क्रमांक 31. या शुभदिनी गीत क्रमांक 13, पान 31. शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी भागे तिल सुमने स्वीकार आमुचा शतेची. मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू, मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू, मुक्ति प्रदान कर प्रेम स्वरूप तू, मुक्ति प्रदान कर प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु हरि तो जय जय प्रभु तव चरणाशी, मन हृदयी भागे तिल सुमने स्वीकार आमुचा शतेची. प्रार्थनेसाठी आपण हात जोडूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. प्रिय पालकांनो व मुलांनो, आज आपण वियानी संडे साजरा करीत आहोत. 4 ऑगस्टच्या दिवशी संत जॉन मारी वियानीचा सण झाला. आपल्या सर्व धर्मगुरूंचा तो आश्रयदाता संत आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना करूया. ज्या धर्मगुरूंनी आपल्याला वेगवेगळे साक्रामेंत दिले आहेत त्या धर्मगुरूंची आठवण करा. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या पॅरिशमधील जे धर्मगुरू आहेत त्यांची आठवण करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे जे धर्मगुरू आपल्या ओळखीचे आहेत त्या धर्मगुरूंसाठी प्रार्थना करा. विशेष करून आपले 5 धर्मगुरू आपल्या नंदाखाल पॅरिशमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या आर्चबिशप फेलिक्स मचाडो त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पोप फ्रान्सिस ह्यांच्यासाठी प्रार्थना करूया. तसेच धर्मगुरू होण्यासाठी परमेश्वराचं पाचारण आपल्या मुलांना युवकांना लाभावं म्हणून प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरम, आमच्या सर्व धर्मगुरूंबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या धर्मगुरूंना तू सुरक्षित ठेव, त्यांची काळजी घे व आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमीन. प्रिय भाविकांनो आणि मुलांनो, गेल्या रविवारी फादर क्रिस्टोफर याने आपल्या कॅटेगिझम क्लासमध्ये आपल्याला उपासना वर्ष म्हणजे लिटर्जिकल इयर ह्याविषयी सुंदर बोध केलेला आहे. उपासना वर्षामध्ये कसे वेगवेगळे सोहळे असतात, सण असतात, काळ असतात, ह्याविषयी फादरांनी आपल्याला फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. या उपासना वर्षातील केंद्रस्थान म्हणजे द सेंटर ऑफ द लिटर्जिकल इयर इज संडे. रविवार हा उपासना वर्षातील केंद्रबिंदू आहे आणि म्हणून आजचा आपला विषय आहे रविवार, प्रभूचा दिवस, द डे ऑफ द लॉर्ड. आणि म्हणून आपण आज सुरुवातीला प्रवेश गीत घेतलं या शुभ दिनी, बिकॉज दिस इज रिअली अन इम्पॉर्टंट डे. स्तोत्रकार स्तोत्र 118 ओवी 24 सांगतो, दिस इज द डे, हा दिवस प्रभूने नेमला आहे, हेन्स बी ग्लॅड अँड रिजॉईस, आणि म्हणून आनंद करा, उल्हास करा. प्रभूचा हा दिवस आहे आणि म्हणून आपण हर्षभरित झालो पाहिजे, आपण आनंदी असलो पाहिजे. आणि त्यासाठी आजचा दिवस चिंतनासाठी आपण हा विषय घेतलेला आहे. ह्या रविवारला आद्य ख्रिस्तसभेमध्ये लिटिल ईस्टर म्हणतात. प्रिय भाविकांनो, आपल्याला ठाऊक आहे की ख्रिस्तसभेमध्ये सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पुनरुत्थान. द रेझरेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीस्ट इन द चर्च. आणि म्हणून आद्य ख्रिस्तसभेमध्ये वर्षातनं फक्त एकदा जमण्याऐवजी वारंवार जमण्यासाठी त्यांनी रविवार लिटिल ईस्टर म्हणून संबोधलेलं आहे. आणि दर रविवारी मग ते जमत असत. संत जस्टिन ह्याने इसवीसन 150 म्हणजेच 150 AD आपल्याला लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक रविवारी ख्रिस्ती भाविक हे एकत्र जमत असत आणि प्रभूचा दिवस पाळत असत. द अर्ली ख्रिश्चियन्स वर गॅदरिंग ऑन संडे अँड सेलिब्रेटिंग द लॉर्ड्स डे. संत पोप जॉन पॉल द्वितीय ह्याने 31 May 1998 आपल्याला एक परिपत्रक दिलं आहे, ज्या परिपत्रकाचं नाव आहे देईस डोमिनी, म्हणजेच द डे ऑफ द लॉर्ड, प्रभूचा दिवस. आणि या परिपत्रकामध्ये पोप आपल्याला बोध करताना म्हणतात की प्रभूचा दिवस पवित्र कसा पाळायचा, पवित्र प्रभूच्या दिवसाचं महत्त्व आपण कसं जाणून घ्यायचं, त्याविषयी आपल्याला पोप जॉन पॉल द्वितीय ह्याने सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या विषयामध्ये रविवार लिटिल ईस्टर द डे ऑफ द लॉर्ड प्रभूचा दिवस ह्याविषयी आपण ऐकणार आहोत. पवित्र का पाळावा रविवार, ह्याला जी वेगवेगळी कारणं आहेत ती कारणं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं कारण आपण रविवार पवित्र पाळावा ते म्हणजे इट इज द डे ऑफ द रेझरेक्शन ऑफ द लॉर्ड.
रविवार हा पुनरुत्थानाचा दिवस आहे. चारही सुवार्तिक आपल्याला सांगतात की आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभूचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि म्हणून आपण मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 16:9 किंवा योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20:1-2 जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की प्रभूचं पुनरुत्थान हे रविवारी पहिल्या दिवशी झालेलं आहे. आणि म्हणून आपण रविवार पवित्र पाळतो. दुसरं कारण रविवार पवित्र पाळण्यासाठी, आणि ते म्हणजे पुनरुत्थानानंतर प्रभूच्या स्वर्गरोहणापर्यंत जेव्हा जेव्हा प्रभूने दर्शनं दिली ती सर्व दर्शनं सुवार्तिक आपल्याला सांगतात प्रभूने आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंवा आठव्या दिवशी दिलेली आहेत. पहिला दिवस म्हणजे रविवार आणि आठवा दिवस देखील रविवार. उदाहरणार्थ अमाऊसच्या वाटेवर लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 24:13 जर आपण बघितलं तर प्रभूने आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुसरं दर्शन दिलं. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20:26 जेव्हा थॉमस आपल्या शिष्यांबरोबर होता तेव्हा प्रभूने आठवड्याच्या आठव्या दिवशी म्हणजेच पुन्हा एकदा पहिल्या दिवशी शिष्यांना दर्शन दिलेलं आहे. अशा प्रकारे प्रभूने जेव्हा जेव्हा दर्शनं दिली ही सर्व दर्शनं रविवारी होती, आठवड्याच्या पहिल्या दिवशी होती, आणि म्हणून आपण रविवार पवित्र पाळतो. तिसरं कारण पेंटेकॉस्टचा दिवस 50वा दिवस हा देखील आठवड्याचा पहिला दिवस आहे. ख्रिस्तसभेची सुरुवात पेंटेकॉस्टच्या दिवशी झाली असं म्हणतात. आणि म्हणून ख्रिस्तसभेचा उगम किंवा वाढदिवस हा देखील आठवड्याच्या पहिल्या दिवशी झालेला आहे. 7 × 7 म्हणजे 49. 7 आठवडे बाजूला केल्यानंतर 50वा दिवस जो येतो तो पहिला दिवस म्हणजे रविवार. आणि म्हणून आपण रविवार पवित्र पाळतो कारण तो पवित्र आत्म्याच्या आगमनाचा दिवस आहे. इट इज द डे ऑफ द डिसेंट ऑफ द होली स्पिरिट ऑन द अपॉसल्स. चौथं कारण रविवार पवित्र पाळण्यासाठी ते म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा भाविक ख्रिस्ती लोक एकत्र जमत असत, प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 16:1-2 आपल्याला सांगितलेलं आहे की ती लोक भाकर मोडण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी तसेच दानधर्म करण्यासाठी एकत्र जमत असत तो दिवस रविवार होता. प्रेषितांची कृत्ये अध्याय 20:7 तसेच करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 16:1-12 म्हणजेच अगदी प्रारंभापासून ख्रिस्तसभेमध्ये रविवार पवित्र पाळला जात होता. इतकंच नाही तर असं म्हणतात की परुसिया म्हणजे द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट, प्रभूचं जेव्हा पुन्हा येणं होणार आहे तो दिवस देखील रविवार होईल असं ख्रिस्तसभेची शिकवण आहे. कारण प्रभूने रविवारी वेगवेगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत आणि म्हणून तो रविवार असेल अशी ख्रिस्तसभेची ठाम भूमिका आहे. आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक रविवारी ख्रिस्तसभा भाविकांना एकत्र जमण्यासाठी सांगते. हेतू हा की आपल्या या एकत्र येण्याने प्रभूचं पुनरागमन होणार आहे, द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट परुसिया, त्याचा आपल्याला अनुभव यावा. प्रार्थना करीत, भाकर मोडण्यात, देवशब्दावर चिंतन करण्यात प्रभू आपल्याला प्रकट होईल अशी ख्रिस्तसभेची शिकवण आहे.
आणि म्हणून द सेलिब्रेशन ऑफ द युक्रिस्ट इज द फायनल एस्टॉटॉलॉजिकल एक्सपिरियन्स. प्रभूच्या भोजनामध्ये जेव्हा आपण सहभागी होतो तेव्हा आपण जणू काही प्रभू जो वैभवाने येणार आहे, आपला न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे, त्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत हेच ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून या पाच प्रमुख कारणासाठी आपण रविवार पवित्र पाळत असतो. कशाप्रकारे आपण रविवार पवित्र पाळला पाहिजे ह्याविषयी सुंदररित्या आपल्याला बोध करण्यात आलेला आहे. तीन प्रकारे आपण रविवार पवित्र पाळावा अशी अपेक्षा आहे. पहिली गोष्ट, टू वर्शिप द लॉर्ड, प्रभूची आराधना करणे, प्रभूला धन्यवाद देणे, प्रभूची स्तोत्र गाणे, प्रभूला उंचावणे. आणि म्हणून प्रथम आपण प्रभूला आराधनेमध्ये उंचावलं पाहिजे, प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे, प्रभूसाठी आपण गीत गायले पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपण देवाच्या शब्दावर ची घोषणा केली पाहिजे किंवा प्रभू शब्द ऐकला पाहिजे आणि त्याद्वारे आपली श्रद्धा बळकट केली पाहिजे. टू लिसन टू द वर्ड ऑफ गॉड अँड टू रिन्यू आवर फेथ, आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी प्रभू शब्द एक सुंदर असं साधन आहे. आणि म्हणून या प्रभू शब्दाचा वाचन करणे, चिंतन करणे आणि मनन चिंतन करून आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी आपण रविवारी एकत्र जमत असतो. आणि तिसरं कारण म्हणजे फेलोशिप. फेलोशिप म्हणजे केअरिंग फॉर वन अनदर. आपण रविवारी एकत्र जमतो अशासाठी की आपले जे बंधू भगिनी आहेत त्यांच्याबरोबर विचारविनिमय करण्यासाठी, त्यांच्याबरोबर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यासाठी एकत्रितपणे संघटितपणे मार्ग काढण्यासाठी आपण एकत्र येत असतो. तर अशा प्रकारे या तीन गोष्टी रविवारी आपल्याकडनं घडाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आपण प्रत्येक रविवारी पवित्र मिसाला यावी अशी ख्रिस्तसभेची शिकवण आहे. परमेश्वराच्या आज्ञेमधली तिसरी आज्ञा रविवार पवित्र पाळ हे आपण समजावून घेतलेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सतत ह्या रविवार पवित्र पाळ्याच्या आज्ञेचं योग्य प्रकारे पालन करावं, प्रभूला धन्यवाद द्यावा, प्रभूची आराधना करावी, देव शब्दाकडनं प्रेरणा घेऊन आपल्या श्रद्धेचं नूतनीकरण करावं आणि एकमेकांची काळजी घेण्यासाठी, एकमेकांची विचारपूस करण्यासाठी आणि एकत्रितपणे एकमेकांना समजावून घेण्यासाठी आपण रविवार पवित्र पाळावा. प्रिय बंधू भगिनींनो, आज दुर्दैवाने रविवारवर अनेक आघात होत आहेत. हे लक्षात घेऊन आपण पुन्हा एकदा रविवारचं महत्त्व जाणून घेऊन, तो प्रभूचा दिवस आहे, त्या प्रभूच्या दिवशी आपण प्रभूला उंचावलं पाहिजे. प्रभू आपल्याला दर्शन देत असतो, प्रभू आपल्या भेटीस येत असतो, प्रभू पुन्हा वैभवाने येणार आहे तेव्हा त्याला सामोरे जाण्यासाठी आपण तयारीत असलो पाहिजेत. ही भावना लक्षात ठेवून रविवारी आपण प्रभूसाठी वेळ द्यावा ह्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. आता आपण परमेश्वराचा शब्द ऐकूया. योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन, अध्याय 20 ओव्या 1-2. अध्याय 20 ओव्या 1-2. आपल्याकडे जे बायबल आहेत ते बायबल आपण उघडायचे आहेत आणि आपल्यापैकी
कोणीतरी विशेष करून मुलांपैकी कोणीतरी हे वाचन वाचायचं आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मागदालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा सिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत जाऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कुठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आता आपण गृहपाठ पाहणार आहोत. गृहपाठासाठी आपल्याला प्रश्न दिले जात आहेत. पहिला प्रश्न आहे, आद्य ख्रिस्त सभेमध्ये रविवारला कोणतं नाव दिलं होतं? आद्य ख्रिस्त सभेमध्ये रविवारला कोणतं नाव दिलं होतं? दुसरा प्रश्न, संत पोप जॉन पॉल द्वितीय ह्यांनी रविवारसाठी काढलेल्या परिपत्रकाचं नाव काय? संत जॉन पॉल द्वितीय ह्याने रविवारसाठी काढलेल्या परिपत्रकाचं नाव काय? कोणत्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, प्रभूचा हा दिवस आहे, आनंद करा, उल्हास करा? कोणत्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, प्रभूचा हा दिवस आहे, आनंद करा, उल्हास करा? पुनरुत्थानानंतर स्वर्गरोहणापर्यंत प्रभूने जी दर्शनं दिली त्यापैकी कोणते दोन दर्शनं त्याचा उल्लेख करा? पुनरुत्थानानंतर स्वर्गरोहणापर्यंत प्रभू येशूने जी दर्शनं दिली त्यापैकी कोणत्या तरी दोन दर्शनाचा उल्लेख करा. आद्य ख्रिस्त सभेमध्ये म्हणजेच सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोक एकत्र येऊन काय करत असत? आद्य ख्रिस्त सभेमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोक एकत्र येऊन काय करत असत? रविवारी एकत्र येऊन आपण कोणत्या तीन गोष्टी कराव्यात? पालकांना विनंती आहे की ही जी प्रश्न आहेत, गृहपाठ आहेत, ते मुलांनी आपल्या कॅटकिझमच्या वहीमध्ये लिहून ठेवावं, त्याची उत्तरं ठेवावीत.
शक्य असेल तर फोटो काढून आम्हास पाठवावेत. अंतिम प्रार्थनेसाठी आपण शांत होऊया, सर्वांनी हात जोडावे, शक्य असेल तर उभं राहावं. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, रविवारच्या महान देणगीबद्दल, लिटिल ईस्टरबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. रविवार पवित्र पाळण्यासाठी आम्हाला कृपा आणि शक्ती दे. सर्वांनी एकत्र, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आंदस्य आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या पदांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडिव. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो, जसे परमबी तसे आता आणि सदा सर्वदा असो. आमीन. आपलं अंतिम गीत आहे, गीत क्रमांक 177, गीत क्रमांक 177, पान 107, पान 107, गीत क्रमांक 177, तू याजक युगा युगाचा. याजक युगा युगाचा, याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा. जगता तुम्ही पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमीन.